इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. इयत्ता 9वीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये आपण प्रकरण क्रमांक 4 अभ्यासत आहोत. बाह्य प्रक्रिया भाग 2 हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत. आपण या प्रकरण या व्हिडिओमध्ये आज आपण वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार होणारी भूकंपे अभ्यासणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण वाऱ्याचे खननन कार्य पाहिलेले आहे, तर आज आपण वाऱ्याचे संचयन कार्य अभ्यासणार आहोत. तर पहा त्या ठिकाणी वाऱ्याबरोबर वाहणारे वाळूचे कण हे निरनिराळ्या आकाराचे असतात. मग काही सूक्ष्म असतात, काही त्याच्यापेक्षा मोठे जड, अशा प्रकारचे निरनिराळ्या आकाराचे वाळूचे कण असतात. मग या वाळूच्या कणांच्या आकारानुसार वाळूचं वहन त्या ठिकाणी वारा करत असतो. म्हणजे वाळूच्या कणांचा आकार जसा आहे त्या आकाराला अनुसरून वाऱ्याचं वहन त्या ठिकाणी होत असते. वाळू जर अति सूक्ष्म आकाराचे असेल तर वारा त्या वाळूचं वहन हजारो किलोमीटरवर करू शकतो, आणि वाळू जर मोठी जड त्या ठिकाणी मोठी आणि कमी आकाराची, मोठी आणि मोठ्या आकाराची आणि जड अशा प्रकारची असेल तर त्या वाळूचं वहन काही किलोमीटर अंतरावर वारा करू शकतो. वाऱ्याचं संचयन कार्य प्रामुख्याने वाळवंटी प्रदेश व कमी पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतं. ते आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे. म्हणजे वाळवंटी प्रदेश आणि कमी पावसाच्या प्रदेशामध्ये वाऱ्याचं संचयन कार्य आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतं. तर वाऱ्याच्या संचयन कार्यापासून तयार होणारी वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण भूरूपे प्रामुख्याने आज आपण पाहणार आहोत. तर ती भूरूपे कोणकोणती आहेत पहा. पहिले आहे वाळूच्या टेकड्या, म्हणजेच त्या ठिकाणी वाळूच्या टेकड्या कशा निर्माण होतात. त्यानंतर बारखान, सैन, उर्मी चिन्हे व लोयस मैदान, अशा प्रकारची ही पाच भूरूपे आहेत. आणि अशा प्रकारची ही पाच भूरूपे कशा प्रकारे तयार होतात हे आज आपण पाहणार आहोत. तर पहिला पहा त्या ठिकाणी वाळूच्या टेकड्या. आता वारा सुटल्यानंतर वारा आपल्याबरोबर वाळूचे कण उचलतो. वारा सुटल्यानंतर वारा आपल्याबरोबर वाळूचे कण उचलतो, आणि वारा वाहत असताना वाऱ्याची जर दिशा बदलली तर वाऱ्याचा वेग कमी होतो. किंवा वाऱ्याच्या मार्गामध्ये जर एखादा दगड खडक जर आडवा आला तर वाऱ्याचा वेग मंदावतो. म्हणजेच त्या ठिकाणी वारा वाहत असताना वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे वाऱ्याचा वेग मंद होतो. वाऱ्याच्या मार्गामध्ये एखादा खडक आडवा आला तर वाऱ्याचा वेग मंदावतो. व जेव्हा अशा प्रकारे वाऱ्याचा वेग मंदावतो तेव्हा वाऱ्याबरोबर वाळूचे जे वहन होतं त्या ते जे वाऱ्याने वाळूची वाहून आणलेली आहे त्या वाळूचं निक्षेपण त्या ठिकाणी होतं. म्हणजे त्या वाळूचं निक्षेपण झाल्यामुळे त्या ठिकाणी वाळूचे ढिगारे निर्माण होतात, आणि त्या ढिगाऱ्यांनाच त्या ठिकाणी वाळुकागिरी म्हणजेच वाळूच्या टेकड्या असं म्हणलं जातं. पहा त्या ठिकाणी वारा वाहत असताना वाऱ्याची जर दिशा बदलली तर त्या वाऱ्याचा वेग मंदावतो. वाऱ्याच्या मार्गामध्ये जर एखादा अडथळा आला तर त्या वाऱ्याचा वेग मंदावतो, आणि तेव्हा वाऱ्याने आपल्याबरोबर वाहून आणलेल्या वाळूचं निक्षेपण हे त्या ठिकाणी होते, आणि त्या ठिकाणी वाळूच्या टेकड्या निर्माण होतात. त्यालाच त्या ठिकाणी वाळुकागिरी असं म्हणलेलं आहे. अशा प्रकारे छोट्या छोट्या टेकड्या त्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि याच वाळुकागिरीचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे बारखान आणि दुसरा म्हणजे त्या ठिकाणी असलेले सेफ टेकड्या. त्यापैकी बारखान आपण पाहूया आता या ठिकाणी. तर वारा वाहत असतो, वारा वाहत असताना वारा आपल्याबरोबर वाळूची कण उचलला जातो, आणि हजारो किलोमीटरवर तो वाळूची कण वाहून नेतो. आणि वारा वाहत असताना त्या वाऱ्याची जर दिशा बदलली तर वेग मंदावतो. वाऱ्याच्या मार्गामध्ये जर अडथळा आला तर त्याचा वेग मंदावतो, आणि अशा प्रकारे अडथळा आल्यानंतर वाऱ्याने आपल्याबरोबर उचललेले जे वाळूचे कण आहे त्या ठिकाणी त्याचा त्या ठिकाणी ढिगारा पडला जातो. व कालांतराने त्या ठिकाणी वाळूचे ढिगारे पडले जातात, आणि अशा प्रकारच्या वाळूच्या ढिगाऱ्याचे कालांतराने चंद्राकोरीसारखा आकार प्राप्त होतो. त्यालाच त्या ठिकाणी बारखान असं म्हणलेलं आहे. पहा या ठिकाणी चंद्राच्या कोरीसारखा आकार प्राप्त झालेला आहे याला, म्हणून याला आपण बारखान म्हणतो. वाऱ्याच्या दिशेने वाळूचा उतार जो आहे तो मंद स्वरूपाचा आहे,
शैला उतार जो आहे तो तीव्र स्वरूपाचा आहे, म्हणजेच पहा बारखान कशा प्रकारे आहे, वारा आपल्या बरोबर वाळूचे कण उचलतो, वाऱ्याचा वेग बदलल्यामुळे वाऱ्याची गती बदलल्यामुळे वेग मंदावतो, वाऱ्याच्या मार्गामध्ये अडथळा आल्यामुळे वेग मंदावतो। जर अशा प्रकारे जर अडथळा आला तर वारा वाऱ्याने जे आपल्या बरोबर वाळूचे कण उचललेले आहेत त्या ठिकाणी त्याचं निक्षेपण होतं, त्या ठिकाणी वाळूचा ढिगारा पडला जातो व त्या वाळूच्या ढिगाऱ्याचे व त्या वाळूच्या ढिगाऱ्याला कालांतराने चंद्रकोरी सारखा आकार प्राप्त होतो, त्यालाच त्या ठिकाणी बारखान असे म्हटलेले आहे। या बारखानाच्या वाऱ्याच्या दिशेला त्या टेकडीचा उतार मंद स्वरूपाचा असतो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला त्या टेकडीचा उतार तीव्र स्वरूपाचा असतो। आणि याच वाल्मिकागिरीचा दुसरा प्रकार म्हणजेच सैफ टेकड्या। आता सैफ म्हणजे काय, तर अरेबियन भाषेमध्ये सैफ म्हणजे तलवार आहे, तलवार आहे। मग वारा ज्या वेळेस सुटतो, वारा सुटल्यानंतर हजारो किलोमीटरवर अतिसूक्ष्म कण वाहून नेतो आणि अतिसूक्ष्म कण हजारो किलोमीटरवर वाहून नेल्यामुळे त्यापासून असे लांब लट असे वाळूचे ढिगारे पडले जातात, त्यालाच त्या ठिकाणी सैफ असं म्हणलेलं आहे। पहा अशा प्रकारे हजारो किलोमीटर असे छोटे छोटे वाळूचे ढिगारे पडले जातात, त्यालाच त्या ठिकाणी सैफ टेकड्या असं म्हणलेलं आहे। सैफला अरेबियन भाषेत तलवार असं म्हणलेलं आहे आणि वाऱ्याने आपल्या बरोबर आणलेले वाळूचे ढिगारे त्या ठिकाणी लांबट स्वरूपाचे असे वाळूचे ढिगारे घातलेले आहे आणि असे हजारो किलोमीटर असे लांबट स्वरूपाचे वाळूचे ढिगारे घातल्यामुळे ते आपल्याला तलवारीसारखे दिसतात, म्हणून याला आपण सैफ टेकड्या असे म्हणतो। पुढचा आहे लोयस मैदान। आता लोयस मैदान म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पहा वारा सुटल्यानंतर वारा आपल्या बरोबर अतिसूक्ष्म असे वाळूचे कण जे असतात तर हजारो किलोमीटरवर वाहून नेऊ शकतो आणि जे आकाराने जरा मोठे असतात ते काही किलोमीटरवर नेऊ शकतो। आणि वाऱ्याचं कार्य प्रामुख्याने वाळवंटी प्रदेशात कमी पर्जन्याच्या प्रदेशात असतं, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी असते, पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे वाऱ्याला अडथळा करणं कशा कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी नसतो, कारण त्या ठिकाणी वनस्पतींचं प्रमाणही कमी असते। आणि अशा प्रकारे अशा वाळवंटी प्रदेशामध्ये वारा सुटल्यानंतर अतिसूक्ष्म वाळूचे कण तो उचलतो आणि हजारो किलोमीटरवर दूर म्हणजे जे वाळवंटी प्रदेश आहे त्या वाळवंटी प्रदेशापेक्षाही दूर अंतरावर जाऊन त्या ठिकाणी त्या वाळूचं निक्षेपण करतो आणि त्या ठिकाणी वाळूची मैदाने तयार होतात, म्हणजे वाळवंटी क्षेत्र सोडून दुसऱ्या भागामध्ये जाऊन त्या वाळूचं निक्षेपण केलं जातं व त्या ठिकाणी वाळूची मैदाने तयार केली होतात, त्यालाच त्या ठिकाणी लोयस मैदान असं म्हणलेलं आहे। चीन मधील कोबी वाळवंटापासून तयार झालेलं त्या ठिकाणचं लोयस मैदान आहे त्या ठिकाणी। तर लोयस मैदानाची आपण माहिती पाहिलेली आहे। पहा उर्मीचिने कशा प्रकारे वाऱ्याच्या संचयन कार्यापासून तयार होतात। जेव्हा वाळवंटी प्रदेशामध्ये वारा सुटला जातो तेव्हा वारा सुटल्यानंतर वाळूच्या सुट्या भागावरून वाऱ्याचा प्रवाह वाहू लागतो तेव्हा तळाकडील बाजूने वाळू ओढली जाते किंवा ढकलली जाते तेव्हा त्या ठिकाणी असे वाळूचे लंब रूप असे तरंग निर्माण होतात, त्यालाच त्या ठिकाणी उर्मी चिन्हे असे म्हणतात। पहा आपण जर एखाद्या तलावाजवळ गेलो, अशा शांत पाण्याजवळ जर गेलो आणि एखादी दगडाची चीप जर आपण त्या पाण्यामध्ये अशी टाकली तर त्याला असे पाण्याच्या प्रवाहाला असे तरंग निर्माण होतात बघा। तशाच प्रकारे अशा सुट्या वाळूवरून जर असं वारं वाहू लागले तर त्या वाऱ्यामुळे त्या वाळू जे आहे त्या वाळूचे कण असे तरंग लंब गोलाकार दिशेने असे तरंग होतात आणि अशा प्रकारच्या चिन्हे आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागतात, त्यालाच आपण त्या ठिकाणी उर्मी चिन्हे असे म्हणतो। अशा प्रकारे त्या ठिकाणी उर्मी चिन्हे निर्माण होतात आणि अशा प्रकारची उर्मी चिन्हे कुठे पाहायला मिळतील आपल्याला, तर सागर किनारपट्टीवर असणारी जे पुळण असतात किंवा जे आपण आता पाहिलं जे बारखान आहे या बारखान आणि सागर किनारपट्टीवरच्या पुळण या ठिकाणी अशा प्रकारची उर्मी चिन्हे आपल्याला पाहायला मिळतील। तर आज आपण काय पाहिलं, तर वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे पाहिलेली आहेत, त्यामध्ये वाळूच्या टेकड्या आहे, बारखान आहे, सैफ आहे, सैफ टेकड्या आहे।
लोयस मैदान अशा प्रकारे आपण पाच भूरूपे वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे कशी तयार होतात हे अभ्यासलेलं आहे। धन्यवाद।